आता पुढची बातमी आहे, राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप सत्तेत जरी एकत्र असले तरी ठाण्यामध्ये कार्यकर्ते मात्र विरोधात असल्याचं दिसतंय. कारण ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्यांविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फेसबुक पोस्ट केली आणि या पोस्ट नंतर दोन गटात राडा झाला. या प्रकरणी दोन्ही गटांनी कोपरी पोलीस स्थानकामध्ये एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ठाण्यामध्ये राडा झाला. राज्यामध्ये सत्तेत शिवसेना आणि भाजप एकत्र जरी असले तरी ठाण्यात मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. कारण ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात एका भाजप पदाधिकाऱ्यानं फेसबुक पोस्ट केली होती आणि याच कारणातून दोन्ही गटात राडा झाला. आता अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईमध्ये कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलंय. मात्र पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेत अजित पवारांचं नावच नसल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांची नावं आहेत. देखिए कि ये मुझे जिस प्रकार से आप जानकारी दे रहे हैं कि एनसीपी की बैठक में अजीत दादा का नाम नहीं है, तो उनके पार्टी का ये अंदरूनी मामला है, इसमें मेरा दखल अंदाजी करना योग्य नहीं है.